स्वागत आहे मुलांनो आज आपण विश्वकोश या स्थूल वाचनावरील काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत जे परीक्षेत सहा मार्कांना विचारले जाऊ शकतात प्रश्न पहिला टिपा लिहा एक विश्वकोशाचा उपयोग उत्तर शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या त्यामुळे आजच्या यंत्रयुगातील व विज्ञान युगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अद्ययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली मानव्य विद्या विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व संग्रह विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते मुख्य विषय व त्यांच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत निकडीचा उपयोग आहे दोन विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया उत्तर मानव व विद्या विद्याविज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली प्रथम विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना करण्यात आली प्रत्येक विषयाच्या नोंदींची शीर्षके निश्चित करण्यात आली नोंदींचे तीन प्रकार करण्यात आले मुख्य मध्यम व लहान नोंदी त्यांतील मुद्द्यांची टाचणी करण्यात आली नोंदींच्या मर्यादा आखून टाचनांमध्ये तशा सूचना दिल्या प्रत्येक विषयातील नोंदींच्या त्यांच्या प्रकारांनुसार याद्या तयार करण्यात आल्या आकार विल्यनुसार या याद्या क्रमवार लावण्यात आल्या अशा प्रकारे एकोणीसशे शहात्तर साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला आतापर्यंत विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित झाले आहेत पुढचा प्रश्न आहे शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते याविषयी तुमचे मत लिहा विविध मासिकांमधून मा व वर्तमानपत्रांमधून मा पुरवण्यांच्या द्वारे शब्दकोडी सर्रास दिली जातात शब्दकोडे सोडवल्यामुळे अनेक जुने नवे शब्द कळतात आपली शब्दसंपत्ती वाढते त्यामुळे बुद्धीत भर पडतेच पण आपल्याला शब्दांच्या अर्थछटा माहीत होऊन आपले ज्ञान वाढते शब्दसमूहासाठी एक शब्द एकाच शब्दाचे भिन्न अर्थ प्रतिशब्द व विरुद्धार्थी शब्द यांचा बहुमोल खजिना लुटता येतो उदाहरणार्थ जंगल या शब्दाला अरण्य रान वन कानन विपिन असे पर्यायी शब्द कळाल्यामुळे आपण शब्दसंपन्न होतो शब्दकोडे सोडवताना गंमत येतेच शिवाय बौद्धिक व मानसिक निर्मळ आनंद मिळतो कालानुरूप शब्दांच्या अर्थकक्षा कशा रुंदावल्या व फैलावल्या यांची जाण शब्दकोड्यांमुळे येते अशा प्रकारे शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते पुढील प्रश्न आहे विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा उत्तर आपल्याला माहीत नसलेल्या विषयांची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपला मदतनीच होतो त्या विषयाच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषय कळतात व विषय साखळीमुळे त्या त्या विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त होते आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल शमवण्याचे विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञान क्षेत्राचे क्षितिज विस्तारते आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयक गरजा भागतात पुढचा प्रश्न आहे केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो ते स्पष्ट करा उत्तर मोकळे केस इतरांना दिसू नयेत म्हणून पुरातन स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा लेण्यांमधल्या शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्रियांनी केलेल्या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात केशभूषेचा मुख्य उद्देश हा आकर्षकता व वा सौंदर्य वाढवणे हा आहे सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा करणे हा केशभूषेचा सामाजिक उद्देश ठरतो केशभूषेत केस कापणे केस धुणे नीट करणे विंचरणे कुरळे किंवा सरळ करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो पुढचा प्रश्न आहे विश्वकोशाचा उपयोग तुम्हाला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल ते लिहा उत्तर मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान तत्त्वज्ञान क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञानक्षेत्रांबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्याचे कार्य मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे मराठी भाषेची व्युत्पत्ती तिचा इतिहास वेदांपासून ते अद्ययावत साहित्याविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज झाले आहे मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे मराठी भाषेतील प्राचीन काव्य अनेकविध रचनाबंध समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल मराठी भाषेतील अद्ययावत ज्ञानाने माझे व्यक्तिमत्व संपन्न होण्यास मदत होईल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सोबत जो आयकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा